हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। 2024 ला फडणवीसच वानखेडेवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। भंडाऱ्याच्या सभेत बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून घेतलं वदवू। युतीत विसंवाद होईल असं कोणी बोलू नये, संजय शिरसाट यांचा बावनकुळेंना सल्ला। तर सीएम पदाबाबत विधानसभेच्या निकालानंतर निर्णय होणार असल्याचं वक्तव्य। 2014 ला मोदी लाटेमुळे सेनेशी युती तोडली, आता पुन्हा मोदी लाट, अब तेरा क्या होगा कालिया, संजय राऊतांनी शिंदे आणि अजितदादा गटाला डिवचलं। बडबड करणारच मोदींच्या चरणी लीन होतील, संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, गिरीश महाजनांचं वक्तव्य। महाजनांच्या आश्वासनांची आमच्याकडे रेकॉर्डिंग, मराठ्यांना नडू नका नाहीतर रेकॉर्डिंग राज्यभर व्हायरल करू, जरांगीचा इशारा। महाजनांची भूमिका योग्य, जरांगींनी वस्तुनिष्ठ मागणी करावी, नितेश राणेंची प्रतिक्रिया। भाजपा आमदारांनी मराठ्यांना टार्गेट करायचं ठरवलंय का, फडणवीसांनी त्यांच्या आमदारांकडे लक्ष द्यावं, महाजनांच्या वक्तव्यानंतर जरांगेंची टीका। राज्य मागासवर्गीय आयोगातील दुसऱ्या सदस्याचा तडका फडकी राजीनामा, बीएस किल्लारीकरांनंतर लक्ष्मण हाकेंचा राजीनामा। महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे पवार आणि महाविकास आघाडीचं मॅजिक चालणार, संजय राऊतांचा दावा। हिम्मत असेल तर निकालानंतर मुंबईसह पालिकेच्या निवडणुका घ्या, राऊतांचं आव्हान। उद्धव मॅजिक आता मातोश्रीवरही चालणार नाही, नितेश राणेंचा राऊतांना टोला। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी, तर केंद्रानं राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी, धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी। हिवाळी अधिवेशनानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार, सूत्रांची माहिती, तर अजित पवार गटाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। मुंबईच्या काही भागात विस्कळीत झालेला पाणी पुरवठा आज संध्याकाळपर्यंत पूर्ववत होणार, जलवाहिनी दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात। मिचॉंग चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता, वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 100 किलोमीटर पर्यंत वाढणार, पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा। देशानं नकारात्मकता नाकारली, पराभवाचा राग संसदेत काढू नका, हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदींचं संबोधन। हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।